निरुपम, तू काल काय वक्तव्य केलेलं आहे की उत्तर भारतीयाने काम बंद केलं तर महाराष्ट्र आणि मुंबई उपाशी मरेल. तुला असं वक्तव्य करून, अरे ते गुजरातमध्ये आता रान पेटलेलं आहे ना, आता काय तुला महाराष्ट्रात असं वक्तव्य करून का रान पेटवायचे विचार आहे का? तू असं वक्तव्य का केलंय? तुला एवढी चिंता आहे तिकडची युपी बिहारची, मग तिथे जाऊन राजकारण करणार? इथे काय राजकारण करतोय तू? महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत त्यांना ते सगळं बघतील. तू कोण आहे व्यक्ती असं बोलणारा? तुला कोणी कोणी अधिकार दिला असं बोलण्याचा? तुला महाराष्ट्राचा आणि मुंबईचा इतिहास माहिती नाही आणि तू असं वक्तव्य करतोय? तुला मी फोन केलेला आता थोड्या टाइम पहिले, तू फोन का कट करतोस? नाव ऐकून फोन का कट केला? मी तुलसी जशी राजसाहेबांचा कार्यकर्ता बोलतो, फोन लगेच कट का कट केला? तुझ्यात फोनवर बोलण्याची आणि समोरासमोर बोलण्याची एवढी ताकद नाही आणि तू फक्त मीडिया समोर बोलतोय. तू समोर कधी बोलून दाखवशील? एकदा समोर तरी भेट, तर तुला मी उत्तर देऊ शकतो. जेव्हा जेव्हा बघेल तो फोन कट करतो, बोलत नाही, समोर एकदा व्यवस्थित बस, तू तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला भेटेल. 105 हुतात्मे झाले शहीद, त्यांच्यातले दोन दोन शहीदांची पण तुला नावं माहीत नसेल आणि आल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायला. तुला एकच मी आव्हान देतोय तुलसी जोशी पालघरहून, जर तू असे वक्तव्य केलेत मुंबईच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या जनतेशी माफी मांग, नाहीतर तुला हीच जनता, मुंबईची जनता तुला बोऱ्या बिस्तरा गोलांडून तुला युपी बिहारला पाठवणार. तुझं काम इथे नाहीये. आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना माझी एक विनंती आहे की याला इथून तुम्ही तिथून हाकला, हा याला बरोबर धडा भेटेल. जोपर्यंत तुम्ही याला जवळ घेऊन ठेवलेले आहेत तोपर्यंत याला हा याचं नाटक चालूच राहणार आहे. याला तिकडून हाकला म्हणजे हा बरोबर ठिकाणावर येईल. तुझं स्वतःचं तू ऑफिस सांभाळू नाही शकत, तुझं तुझं ऑफिसचं संरक्षण नाही करू शकत, तू काय आमच्याशी असं समोरासमोर बोलतो असं? तुला एकच माझं आव्हान आहे की तुझं हे असं वक्तव्य आहे ना, तुला महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता तुला माफ करणार नाही. हे तुला चॅलेंज आहे. येणाऱ्या काही दिवसातच तुला याचा मोठा फटका बसेल.